ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त गौतम चौकातील अश्वारूढ पुतळ्यास आमदार विजयकुमार देशमुख यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले। त्याचबरोबर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी महाराज चौकातील पुतळ्यास आमदार देशमुख यांनी अभिवादन केले। यावेळी यांच्यासमवेत नगरसेवक शिवानंद पाटील, नागेश भोगडे, आशिष दुलंगे, किरण पवार आदी उपस्थित होते। पुष्पचक्राच्या जयंतीनिमित्त आज सगळ्या नागरिकांना सगळ्यांना शुभेच्छा देतो। या महात्मा बसवेश्वरांनी आपल्या 18व्या शतकात त्यांनी आपली शिकवण दिलं, कोण उच्च नाही कोण नीच नाही, सगळ्या जाती समान आहेत आणि सगळ्या त्यावेळी सगळ्यांना एकत्र आणून त्यांनी वीरशैव लिंगायत समाजाचं त्यांनी प्रचारक काम केलं आणि ज्यांनी या समाजाला एकत्र आणणं आणि समाजातल्या सगळ्या महिलांना पुरुषांना सगळ्यांना न्याय देण्याचा त्यावेळी प्रयत्न केला। त्या 11व्या शतकात आंतरजातीय विवाह असू द्या, महिलांना त्यांचं शिक्षण मिळावं किंवा सामुदायिक विवाह असू द्या, या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यावेळी केलं आणि त्यांचं शिकवण यापुढं राहावं, तरच आपल्या देशात सुखसमृद्धी देईल।